हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमची जी काही 19वी कविता आहे ज्याचं नाव आहे तू झालास मूक समाजाचा नायक, त्या कवितेचं स्वाध्याय पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आपण अगदी थोडक्यात या कवितेचा जो काही भाव आहे, या कवितेचा जो काही सार आहे तो समजून घेऊया. तर मुलांनो, या कवितेचे कवी आहेत ज. बी. पवार. प्रसिद्ध कवी आहेत, कादंबरीकार आहेत. या कवितेमध्ये त्यांनी नेमकं काय मांडलं तर आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा गौरव केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली आणि अशा या समाजाच्या नायकाला कवित्रेतून विनम्र अभिवादन करण्याचं काम कवींनी केलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचं वर्णन या कवितेत त्यांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला हा कवितेचा थोडक्यात सार होता. आता आपण या कवितेचा जो काही स्वाध्याय आहे त्याकडे वळूया. पहिला प्रश्न बघा, खाली आकृत्या पूर्ण करा. यामध्ये हा प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृतीच्या स्वरूपात दिलेला आहे, पण त्याला आपण साध्या आणि सरळ स्वरूपात या ठिकाणी मांडलेलं आहे. पहिल्यांदा बघा, त्यामधला पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट मळवाट. त्यानंतरची दुसरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खाचखळगे. त्यानंतरची पुढची आकृती आ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य, परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला, मूक समाजाचं नेतृत्व केलं, बहिष्कृत भारत जागा केला, चवदार तळ्याचा संग्राम केला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 2, कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरण यांच्या जोड्या लावा. कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरण. संदर्भ बघा, मळवाट म्हणजे पारंपरिक वाट, खाचखळगे म्हणजेच अडचणी कठीण परिस्थिती, आणि मूक समाज म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 3, चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या 50 वर्षात वातावरणात झालेल्या बदलाचं वर्णन करणाऱ्या ओळी लिहा. त्या ओळी काय आहेत बघा, सूर्यफुले ध्यास घेत आहेत, बिगुल प्रतीक्षा करीत आहे, आणि चवदार तळ्याचं पाणी थंड झालं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 4, चवदार तळ्याच्या घटने संदर्भात तुलना करा, 50 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि 50 वर्षानंतरची परिस्थिती. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती आणि 50 वर्षानंतर सूर्यफुले ध्यास घेत आहेत. पुढची परिस्थिती बघा, 50 वर्षापूर्वी रणशिंग फुंकले होते, आता बिगुल वाट पाहत आहे. चवदार तळ्याचं पाणी पेटलं होतं, आता चवदार तळ्याचं पाणी थंड झालं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5, काव्य सौंदर्य. आता यामध्ये ज्या काही कवितेच्या ओळी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत त्यांचं रस ग्रहण करायचं असतं, म्हणजे त्यांचं आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लिहावी लागतात. यामध्ये बघा, पहिल्यांदा तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठांच्या संगीनी व्हाव्यात, या ओळींचा रस संग्रह करा. आशय सौंदर्य बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चवदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्याच्या 50 वर्षपूर्तीनंतर कवी ज. बी. पवार यांनी झालास तू मूकनायक समाजाचा, मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केलं आहे. मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. त्यानंतर पुढे बघा, काव्य सौंदर्य. आता या ओळींचं काव्य सौंदर्य काय आहे तर उपरोक्त ओळींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्य नतमस्तक व्हावीत अशी होती. तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून खूप छान पद्धतीने व्यक्त होत. त्यानंतर या ओळींचं भाषिक वैशिष्ट्य काय, मुक्त छंदात मुक्त शैली लिहिलेली ही कविता. त्यातील ओजस्वी शब्द कळेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भिडते. काव्यात्मक थेट विधानामुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत.
महाकाव्याची नम्रता व काठ्यांच्या बंदुका या प्रत्येकी शांतरस व अद्भुत रस याची निर्मिती करतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कवितेतून जाणवलेलं कर्तृत्व तुमच्या शब्दात लिहा. खर तर या महामानवाचं कर्तृत्व आपण आपल्या शब्दात बांधूच शकत नाही. तरी सुद्धा याचं उत्तर बघा. पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दयनीय दारिद्र्याच्या अंधारात खिप्पत पडणाऱ्या मूक समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला. अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणींना मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचं नकारून कठीण परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चौदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला आणि अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवलं. त्यानंतर पुढे बघा. पुढचा प्रश्न. अगाध ज्ञानाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा. त्यामध्ये बघा, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. ते उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचं अतिशय महत्वाचं कार्य अंगीकारलं. शोषित, पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या, समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केलं. त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केलं. चौदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. समाजाला बोधी तत्वाचे शिक्षण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारताचं संविधान लिहून भारताच्या राज्य घटनेचे ते शिल्पकार ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही कष्ट होते, राज्यघटना लिहिण्यामागचे त्यांचे अथक प्रयत्न होते, ते आपल्या शब्दांमध्ये मांडणं खूप कठीण आहे. तरी सुद्धा कवींनी त्यांचे खूप छान प्रयत्न या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला या कवितेचा जो स्वाध्याय होता तो संपतो. आता या संपूर्ण स्वाध्यायामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्या ठिकाणी ऑल करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन मिळतील. तर अशाच पद्धतीने लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी तुम्हाला आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नेम आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर तो सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. सो फ्रेंड्स, अशाच पद्धतीने यापुढील पाठांचे, कवितांचे किंवा यापूर्वीच्या पाठांचे व कवितांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता दहावी मराठी, मराठी व सेमी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.